विद्यार्थ्यांनो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या चॅप्टरमध्ये आपण दोन व्हिडिओज याच्या आधी बघितलेले आहेत. दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कसं काढायचं आणि दोन पॉईंटमधल्या डिस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज आपण त्या दोन व्हिडिओजमध्ये शिकलो होतो. आज आपण शिकू कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स. त्याच्यानंतर आपण वळू बिटवीननेसकडे. हे बघा, इथे मी दोन पॉईंट्स तुम्हाला दाखवले. पहिल्यांदा आपण कोलिनियरचा अर्थ पाहू. को म्हणजे सोबत, सह, आणि लिनियर म्हणजे रेषेवर. कोलिनियरचा एकत्रित अर्थ होतो एका रेषेवर. जर मी दोन पॉईंट्स घेतले तर हे बघा, हे दोन पॉईंट्स एका लाईनवरच असतात. दोन पॉईंट आपण कसे जरी काढले, असे तिरपे काढले, असे सरळ उभे काढले, असे आडवे काढले किंवा असे तिरपे घेतले, तर टू पॉईंट्स आर ऑलवेज ऑन द सेम लाईन. दोन पॉईंट्स हे नेहमीच एकाच रेषेवर असतात म्हणजे कोलिनियर असतात. एकाच रेषेवर असणे म्हणजे कोलिनियर असणे. हे दोन पॉईंट्सची कोलिनियरिटी ठरवण्याची आवश्यकता नाही. दोन पॉईंट्स कसे जरी आपण घेतले असतील तरी ते एकाच रेषेवर असतात म्हणजे कोलिनियरच असतात. मग कोलिनियरिटी ठरवण्याची गरज आपल्याला किती पॉईंटच्यासाठी पडते? दोनच्यापेक्षा जास्त पॉईंटसाठी. मग आपण त्याला म्हणू, दोनच्यापेक्षा जास्तचं वर्णन आपण करू, थ्री ऑर मोर पॉईंट्स. मग तीन किंवा तीनच्यापेक्षा जास्त पॉईंट्स म्हणजे थ्री ऑर मोर पॉईंट्स कोलिनियर आहेत असं आपण केव्हा म्हणू शकतो? जर ते एका रेषेवर असतील, इफ दे लाय ऑन द सेम लाईन, देन दे आर कॉल्ड कोलिनियर, अदरवाईज दे आर नॉन कोलिनियर. याची डेफिनेशन असते. हे बघा, इथे लिहिले मी कोलिनियर ऑर नॉन कोलिनियर पॉईंट्स. डेफिनेशन पहा. इफ म्हणजे जर, देअर एक्झिस्ट अ लाईन कंटेनिंग ऑल गिव्हन पॉईंट्स, म्हणजे गिव्हन पॉईंट्स म्हणजे दिलेले पॉईंट्स, ऑल गिव्हन पॉईंट्सना म्हणजे सर्व दिलेल्या पॉईंट्सना कंटेन करणारी म्हणजे सामावून घेणारी म्हणजेच ऑल गिव्हन पॉईंट्समधून जाणारी लाईन जर एक्झिस्ट होत असेल म्हणजे आपण काढू शकत असू. म्हणजेच जर आपल्याला दोनच्यापेक्षा जास्त पॉईंट्स दिले आणि त्या सर्वांना सामावून घेणारी म्हणजे त्या सर्वांमधून पास होणारी लाईन जर आपण काढू शकत असू, तर देन दीज पॉईंट्स आर कॉल्ड कोलिनियर पॉईंट्स, अदरवाईज दे आर नॉन कोलिनियर. तर इथे मी ऑल गिव्हन पॉईंट्सना म्हटलं आहे थ्री ऑर मोर, म्हणजे तीन किंवा तीनच्यापेक्षा जास्त पॉईंट्स आपल्याला दिले असतील आणि त्यांना कंटेन करणारी म्हणजे त्या सगळ्यांमधून पास होणारी, कंटेन करणे म्हणजे सामावून घेणे, कंटेन करणे म्हणजे त्या सगळ्यांमधून पास होणारी लाईन जर आपल्याला काढता येत असेल तर त्यांना कोलिनियर म्हणायचं. एक्झाम्पल्स बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, पहिलं एक्झाम्पल आहे ए बी सी असे थ्री पॉईंट्स तुम्हाला दिलेले आणि या तिघांमधूनही जाणारी एक लाईन आपल्याला काढता येते कारण ते कोलिनियर असल्यामुळे त्याच्यातून जाणारी लाईन तुम्ही काढू शकल्या. मग आपलं तेच म्हणायचं आहे की या तिघांमधून जाणारी लाईन आपण काढू शकलो, या तिघांना कंटेन करणारी लाईन आपण काढू शकलो, म्हणजेच हे तीन पॉईंट्स काय झाले, कोलिनियर पॉईंट्स झाले. आता इथे बघा, हे तीन पॉईंट्स आहेत, या तिघांमधून जाणारी लाईन जर काढा म्हटलं तर तिघांनाही कंटेन करणारी लाईन नाही तो तुम्ही काढू शकत, म्हणजे हे पॉईंट्स आहेत नॉन कोलिनियर पॉईंट्स. सेकंड एक्झाम्पल आहे, याच्यात आपण चार पॉईंट्स दाखवलेले आहेत. ही जी सिच्युएशन आहे याच्यामध्ये पी क्यू आर आणि एस या सगळ्यांना कंटेन करणारी लाईन निघालेली आहे, ही आपण लाईन काढलेली आहे यांच्यामधून जाणारी, म्हणजेच या चारही जणांना कंटेन करणारी, म्हणजेच हे पॉईंट्स आहेत कोलिनियर. आता इथे बघा, पी क्यू आर आणि एस असे फोर पॉईंट्स आपल्याला गिव्हन आहेत आणि या तिघांमधून जाणारी जी लाईन आहे ती एसला कंटेन करत नाही, म्हणजे एस बाहेर आहे. म्हणजे हे चारही पॉईंट्स जे होते पी क्यू आर आणि एस या चौघांनाही कंटेन करणारी लाईन आपण काढू शकत नाही, म्हणजे हे पॉईंट्स झाले नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर आणि नॉन कोलिनियर कशाला म्हणायचं आहे आपल्याला कळलं असेल. आपण आता येऊ बिटवीननेसकडे. समजा सपोज पी क्यू आर असे तीन पॉईंट्स तुम्हाला दिले आणि ते कोलिनियर आहेत, म्हणजेच सेम लाईनवर आहेत. आता असं असतं, तीन पॉईंट्स जर आपल्याला दिले असतील, तुम्ही जर तीन मुलांना मी रांगेत उभं केलं तर कोणता तरी एक मुलगा इतर दोन मुलांच्या मध्ये असेल,
तसंच कोलिनियर पॉईंट्स, तर तुम्ही रांगेमध्ये आहात म्हणजे कोलिनियर आहेत तीन जण, तसे इथे तीन पॉईंट्स आहेत पी क्यू आणि आर, हे कोलिनियर आहेत म्हणजे एका रेषेवर आहेत। मग आता नक्कीच एका रेषेवर तीन पॉईंट्स आहेत, तर मग कोणता तरी एक पॉईंट इतर दोघांच्यामध्ये असेल, तर इथे ते कोण कोणाच्यामध्ये आहे म्हणजे विच पॉईंट इज बिटवीन अदर टू हे आपल्याला सांगितलेलं नाही। आपल्याला म्हटलं आहे फक्त की समजा पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत, मग देन देर आर थ्री पॉसिबिलिटीज, मग त्यांच्या बाबतीत तीन शक्यता असतील। एक तर आता पहा यांच्यात तीन पॉईंट्स कोलिनियर म्हटलं म्हणजे हे असे आहेत एका रेषेमध्ये, म्हणजेच एनी वन पॉईंट इज बिटवीन अदर टू, कोणता तरी एक पॉईंट इतर दोघांच्यामध्ये असेल। जर हे नॉन कोलिनियर असतील तर मग कोणीच कोणाच्यामध्ये नाही। हे पण ही सिच्युएशन आहे, हे तीन पॉईंट्स आहेत ए बी आणि सी, हे नॉन कोलिनियर आहेत। ए हा बी आणि सीच्यामध्ये नाही आहे म्हणजे ए इज नॉट बिटवीन बी अँड सी, बी हा ए आणि सीच्यामध्ये नाही आहे म्हणजे बी इज नॉट बिटवीन ए अँड सी, अँड सी हा ए आणि बीच्यामध्ये नाही आहे म्हणजे सी इज नॉट बिटवीन ए अँड बी। म्हणजे तीन पॉईंट जर नॉन कोलिनियर असतील तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसते, आणि तीन पॉईंट जर असे कोलिनियर असतील तर त्यांच्यामध्ये एक पॉईंट हा इतर दोघांच्यामध्ये असतो म्हणजे त्यांच्यात बिटवीननेस असते। म्हणजे एक लक्षात घ्यायचं की थ्री पॉईंट्स जर कोलिनियर असतील तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस असते, कोणता तरी एक पॉईंट इतर दोघांच्यामध्ये असतो। मग समजा तुम्हाला असे पी क्यू आणि आर हे तीन पॉईंट्स कोलिनियर दिले असतील तर त्यांच्या बाबतीत तीन शक्यता आहेत, एक तर पी इज बिटवीन क्यू अँड आर असेल, एक तर पी हा क्यू आणि आरच्यामध्ये असू शकतो, किंवा क्यू हा पी आणि आरच्यामध्ये असू शकतो, किंवा आर हा पी आणि क्यूच्यामध्ये असू शकतो। इथे आपल्याला फक्त कोलिनियर दिलेला आहे, कोण कोणाच्यामध्ये आहे हे आपल्याला दिलेलं नाही। मग यांच्या बाबतीत तीन शक्यता असतील, या ते तीन शक्यता आपण आत्ताच विचारात घेतलेल्या आहेत। आता थ्री पॉईंट्स जर कोलिनियर दिले असतील बिटवीननेस कसं ओळखायचं? आता समजा तुम्हाला तीन पॉईंट्स दिले मी ए बी अँड सी, आणि तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये बिटवीननेस आहे का ओळखा, मग यांच्यामध्ये बिटवीननेस आहे का ओळखा असं जर मी तुम्हाला म्हणत असेल तर तुम्हाला दोन गोष्टी ओळखाव्या लागतील। एक तर पहिल्यांदा हे ओळखावं लागेल की हे पॉईंट्स कोलिनियर आहेत का, जर कोलिनियर असतील तरच त्यांच्यामध्ये बिटवीननेस असेल, आणि हे कोलिनियर आहेत का शोधायचं आहे, नंतर यांच्यामध्ये बिटवीननेस शोधायचं आहे। तर मग यांच्या डिस्टन्स रिलेशनवरून आपण हे पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही ओळखू शकतो। जर मी तुम्हाला या तीन पॉईंटमधले तीन डिस्टन्सेस दिले असतील, समजा तीन पॉईंट जर दिले असतील तर त्यांच्यामध्ये तीन डिस्टन्सेस असतात, समजा ए बी सी पॉईंट्स दिले असतील तर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी हे एक डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे सेकंड डिस्टन्स, आणि डिस्टन्स बिटवीन ए अँड सी हे थर्ड डिस्टन्स, ए आणि बीमधलं डिस्टन्स, बी आणि सीमधलं डिस्टन्स आणि ए आणि सीमधलं डिस्टन्स। जर ए बी सी या तीन पॉईंट्समधले तीन डिस्टन्सेस मी तुम्हाला दिले आणि दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम, लक्षात घ्या दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम जर तिसऱ्या वेळी असेल तर ते तीन पॉईंट्स कोलिनियर असतात। आता या तीन डिस्टन्सेसपैकी दोन स्मॉलरची सम जर लार्जेस्ट एवढी नसेल, दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम लार्जेस्ट एवढी नसेल तर ते पॉईंट्स कोलिनियर नसतात, ते नॉन कोलिनियर असतात, म्हणजेच हे असे असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसतं। आता सपोज मी तुम्हाला सांगितलं की डिस्टन्स बिटवीन ए अँड बी हे 5 युनिट्स आहे, डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे 2 युनिट्स आहे, आणि डिस्टन्स बिटवीन ए अँड सी हे 7 युनिट्स आहे। मग आता इथे बघा या तीन डिस्टन्सेसपैकी दोन जे स्मॉलर आहेत ते आहेत 5 आणि 2, आणि या दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम ही लार्जेस्ट एवढी आहे म्हणजे ए आणि सीमधल्या डिस्टन्स एवढी आहे। मग इथे मी
कंडिशन असते की तीन पॉइंट्स मधल्या तीन डिस्टन्सेसपैकी दोन स्मॉलरची सम जर लार्जेस्ट एवढी असेल तर पॉइंट्स कोलिनियर असतात. आता इथे बघा काय झालं, इथे स्मॉलर डिस्टन्स आहे 5 + 2, हे दोन स्मॉलर डिस्टन्सेसची मी सम केली आणि पाय ही सम जी आहे ही या लार्जेस्ट डिस्टन्स एवढी आहे म्हणजे 7 एवढी आहे. 5 + 2 = 7 म्हणजे 5 जे आहे हे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, प्लस 2 जे आहे हे डिस्टन्स बिटवीन बी अँड सी, आणि 7 जे आहे हे डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. म्हणजे इथे दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम ही लार्जेस्ट डिस्टन्स एवढी आहे. मग याचा अर्थ झाला देअरफोर पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर, ज्याचा अर्थ हे तीन पॉइंट्स काय असले पाहिजे कोलिनियर. आणि या सममध्ये बी रिपीट झालेला आहे. बघा इथे बी दिसतो आहे तुम्हाला, इथे बी दिसतो आहे, तर याचा अर्थ झाला एकतर दोन स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी आहे म्हणजे पॉईंट्स कोलिनियर आहेत, मग तीन पॉईंट्स कोलिनियर आहे म्हणजे ते त्यांच्यामध्ये बिटवीननेस आहे. मग कोण कोणाच्यामध्ये आहे ते या सममध्ये जो रिपीट दिसतो आहे तुम्हाला इथे सममध्ये बी, तो इतर दोघांच्या म्हणजे ए आणि सीच्या मध्ये आहे. मग इथे जर तीन डिस्टन्सेस आपल्याला दिले, तीनपैकी दोन स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी आहे म्हणजे हे तीन पॉईंट्स कोलिनियर झाले, अँड इथे बी रिपीट झाला आहे अँड बी इज बिटवीन ए अँड सी, तर हे जे स्टेटमेंट आहे एवढं ए बी सी आर कोलिनियर अँड बी इज बिटवीन ए अँड सी, याला शॉर्टमध्ये आपण लिहितो ए डॅश बी डॅश सी, याला वाचतात बी इज बिटवीन ए अँड सी. तर बी इज बिटवीन ए अँड सीचा अर्थ होतो की ए बी आणि सी हे कोलिनियर आहेत आणि बी हा ए आणि सीच्या मध्ये. जर मी तुम्हाला दिलं की डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 5 युनिट्स, डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इक्वल टू 2 युनिट्स अँड डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इक्वल टू 4 युनिट्स. मग आता इथे बघा, इथे तीन डिस्टन्सेस मी दिले, ए बीमधलं दिलं, बी सीमधलं दिलं आणि ए सीमधलं दिलं. आणि आपल्या लक्षात काय येते बघा, स्मॉलर डिस्टन्सेस कोणते आहे 2 आणि 4. मग या दोन स्मॉलर डिस्टन्सेसची मी जर सम केली तर माझ्या लक्षात आलं या दोघांची सम येते 6, आणि ही या दोघांची सम ही या लार्जेस्ट डिस्टन्स एवढी नाही. म्हणजे तीन पॉईंट्समधले तीन डिस्टन्सेस दिले, दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी नाही आहे, ही लार्जेस्टपेक्षा पण मोठी येते, म्हणजे नॉट इक्वल टू म्हणेन मी सरळ्याला, नॉट इक्वल टू 5. मग 2 म्हणजे काय, 2 म्हणजे आहे याचा अर्थ झाला डिस्टन्स बिटवीन बी अँड सी, प्लस 4 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड सी नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. म्हणजे तीन पॉईंट्समधल्या तीन डिस्टन्सेसपैकी दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी नाही. मग याचा अर्थ काय काढायचा, दॅट इज पॉईंट्स ए बी अँड सी आर नॉन कोलिनियर. मग हे नॉन कोलिनियर आहेत म्हणजे असे आहेत म्हणजे यांच्यामध्ये बिटवीननेस नाही, जर कोलिनियर असतील तरच बिटवीननेस असतं. म्हणजे गिवन पॉईंट्स हे कोलिनियर आहेत का हे जर आपल्याला आणि त्यांच्यामध्ये बिटवीननेस आहे काय ओळखायचं असेल तर त्या तीन पॉईंटमधले तीन डिस्टन्सेस आपल्याला द्यायला पाहिजे, त्या तीन डिस्टन्सेसपैकी दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी असली पाहिजे, तरच ते पॉईंट्स कोलिनियर असतात. आता हे बिटवीननेसचे डेफिनेशन मला करायची असेल तर मी अशी करेल, तर ही फिगर घेतली मी आणि ह्या फिगरमध्ये ए बी सी पॉईंट्स तुम्हाला दिसून राहिले, हे एका लाईनवर आहेत आणि हा बी आणि बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मग याची बिटवीननेसचे डेफिनेशन करेल मी. सपोज ए बी अँड सी आर गिवन पॉइंट्स,
समझा ए बी सी हे गिवन पॉइंट्स है सच दैट असे की डिस्टेंस बिटवीन यही जी फिगर है या फिगर वरुण घतो आम्मी डिस्टेंस बिटवीन ए एंड बी प्लस डिस्टेंस बिटवीन बी एंड सी इक्वल टू डिस्टेंस बिटवीन ए एंड सी. समझा तुम्हाला तीन पॉइंट्स दिले मी ए बी आणि सी तुमच्या लक्षात आलं ए आणि बी मधलं डिस्टन्स प्लस बी आणि सी मधलं डिस्टन्स या दोन डिस्टन्सेसची सम ही ए आणि सी मधलं डिस्टन्स एवढी आहे. मग असे डिस्टन्स रिलेशन जुळत असतील तीन डिस्टन्सेसपैकी दोघांची सम तिसऱ्या एवढी असेल तरी पॉईंट्स मग कोलिनियर असतात आणि या सममध्ये जो रिपीट होतो तो इतर दोघांच्या मध्ये असतो म्हणजेच तीन पॉइंट कोलिनियर असतात त्यांच्यामध्ये मग बिटवीननेस असते आणि इथे रिपीट होणारा पॉईंट इतर दोघांच्या मध्ये असतो. मग समजा मला तीन पॉईंट्स दिले आणि या तीन पॉईंटच्या तीन डिस्टन्सेसपैकी ए बीमधलं डिस्टन्स आणि बी सीमधलं डिस्टन्स यांची सम ए सीमधल्या डिस्टन्स एवढी आहे देन तर अशावेळी पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर हे कोलिनियर असतात अँड सममध्ये बी रिपीट झाला तर तो ह्या ए आणि सीच्या मध्ये असेल मग अँड बी इज बिटवीन ए अँड सी दॅट इज इट कॅन बी रिटन ॲज ए डॅश बी डॅश सी याला वाचायचं बी इज बिटवीन ए अँड सी. मग याचा कॉन्वर्स आहे बिटवीननेसची डेफिनेशन झाली की डिस्टन्स रिलेशन जर एक्झिस्ट होत असेल म्हणजे दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम लार्जेस्ट एवढी असेल तर पॉईंट्स कोलिनियर असतात आणि जो सममध्ये रिपीट झाला तो इतर दोघांच्या मध्ये असतो म्हणजेच त्यांच्यामध्ये बिटवीननेस असते. मग याचं कॉन्वर्स असं म्हणता येईल आपल्याला की जर मी तुम्हाला दिलं इफ बी इज बिटवीन ए अँड सी मॅथमॅटिक्समध्ये असं स्टेटमेंट तुम्हाला दिलं मी की समजा बी इज बिटवीन ए अँड सी. आता बी इज बिटवीन ए अँड सीचा अर्थ लक्षात घ्या ए बी आणि सी हे कोलिनियर आहेत आणि बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मग आता तीन पॉईंटमधल्या तीन डिस्टन्सेसपैकी दोघांची सम तिसऱ्यावेळी असेल तर पॉईंट्स कोलिनियर असतात आणि रिपीट झालेला पॉईंट सममध्ये रिपीट झालेला पॉईंट इतर दोघांच्या मध्ये असतो म्हणजे डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होत असेल तर पॉईंट्स कोलिनियर असतात आणि त्यांच्यामध्ये बिटवीननेस असते. मग याच्या उलट याच्या कॉन्व्हर्स जर मी तुम्हाला बिटवीननेस दिला या स्टेटमेंटला अर्थ आहे याचा अर्थ होतो बी इज बिटवीन ए अँड सी म्हणजेच ए बी सी आर कोलिनियर अँड बी इज बिटवीन ए अँड सी हे तीन पॉईंट कोलिनियर आहेत आणि बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मग डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होत असेल म्हणजे दोन पॉईंट तीन पॉईंटमधल्या दोन डिस्टन्सेसची सम तिसऱ्यावेळी असेल तर ते कोलिनियर असतात आणि त्यांच्यामध्ये बिटवीननेस असते. मग उलटं म्हणजेच कॉन्व्हर्स जर मी तुम्हाला सांगितलं बी इज बिटवीन ए अँड सी तर याचा अर्थ होतो यांच्यामध्ये मग डिस्टन्स रिलेशन लागेल म्हणजे इफ हे बघा इफ डिस्टन्सेसची सम स्मॉलर डिस्टन्सेसची सम इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स तर मग तुम्हाला भेटवेल या तिघांमध्ये कोलिनेरिटी आहे अँड बिटवीननेस आहे. आणि त्याच्या उलटं असं दिलं मी तुम्हाला तुम्हाला हे बिटवीननेस जर मी दिलं पी इज बिटवीन ए अँड सी तर मग यांच्यामध्ये डिस्टन्स रिलेशन लागेल. डिस्टन्स रिलेशन असेल तर कोलिनेरिटी असते बिटवीननेस असतो आणि बिटवीननेस जर असेल तर यांच्यामध्ये डिस्टन्स रिलेशन लागेल. मी जर बी इज बिटवीन ए अँड सी सांगितलं तर याचा अर्थ होईल देअरफोर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. तर हे बिटवीननेस असतं. जर मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो आपण जर मी तुम्हाला सांगितलं की इफ पी डॅश आर डॅश क्यू
त्याचा अर्थ होईल आर इज बिटवीन पी अँड क्यू. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. आर इज बिटवीन पी अँड क्यूचा अर्थ होतो पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. म्हणजे ह्याची फिगर काढायची असेल तर ही अशी होईल हा पी पॉईंट, हा आर पॉईंट आणि हा क्यू पॉईंट. यांच्यामध्ये बिटवीननेस आहे म्हणजे डिस्टन्स रिलेशन लागेल. जर यांच्यामध्ये आर इज बिटवीन पी अँड क्यू असं स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे म्हणजेच हे तीन पॉईंट्स कोलिनियर आहे, आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. मग याच्यावरून डिस्टन्स रिलेशन लावू आपण. देअरफोर मग याचा अर्थ झाला डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू तर या डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यूला आपण डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर पण लिहू शकतो बरं, इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. तर हे कॉन्वर्स झालं बिटवीननेसवरून आपण डिस्टन्स रिलेशन काढलं. जर सरळ समजा आपल्याला आणखी याच्यात बघायचं असेल तर समजा मी तुम्हाला पी क्यू आणि आर असे तीन पॉईंट्स दिले असतील, तुम्हाला सांगितलं असेल की डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. हे पाहता तीन पॉईंट्स आहेत त्यांच्यामध्ये तीन डिस्टन्सेस झाले, पी आणि क्यू म्हणलं डिस्टन्स, क्यू आणि आर म्हणलं डिस्टन्स म्हणजेच आर आणि क्यू म्हणलं डिस्टन्स आणि पी आर आणि आर म्हणलं डिस्टन्स. मग या तीन डिस्टन्सेसपैकी समजा या दोघांची सम या पी आणि आर म्हणल्या डिस्टन्स एवढी आहे, मग याचा अर्थ इथे डिस्टन्स रिलेशन लागलं दोन डिस्टन्सेसची सम तिसऱ्या एवढी आहे, मग याचा अर्थ झाला दॅट इज पॉईंट्स पी क्यू आर आर कोलिनियर. आता इथे रिपीट कोण झाला बघा, क्यू रिपीट झाला याचा अर्थ अँड जो रिपीट झाला तो इतर दोघांच्या मध्ये असतो. क्यू इज बिटवीन पी अँड आर. मग याला शॉर्टमध्ये हे जे दोन स्टेटमेंट आहेत हे कोलिनियर आहे आणि क्यू हा पी आणि आरच्या मध्ये आहे, याला शॉर्टमध्ये आपण लिहू दॅट इज क्यू इज बिटवीन पी अँड आर. तर हे तुम्ही इथे आज जे आपण शिकलो कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉईंट्सची डेफिनेशन, ह्या फिगर, त्याच्यानंतर बिटवीननेसचीही डेफिनेशन कॉन्व्हर्सपर्यंत म्हणजे कोलिनियर ऑर नॉन कोलिनियर पॉईंट्सची डेफिनेशन, दोन एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर बिटवीननेसची ही फिगर डेफिनेशन आणि कॉन्व्हर्स पर्यंत जर तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलं तर छान होईल. आपण उद्या याच्यावरचे प्रॉब्लेम्स शिकू. एक्सरसाइज 1.1.